ऋषी 11 ब्राह्मण करवले या दोन संघांमध्ये. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. ब्रह्मास्त्राचा वापर केला होता गोलंदाज नयनने. क्रिकेटमध्ये दोनच गोष्टींचा सन्मान केला जातो, एक म्हणजे भारतरत्न विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर. आणि तो परफेक्ट यॉर्कर आपण चेंडू पाहिला. नयनच्या माध्यमातून बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट बॉल फेकलेत. यस्टनच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइन राहुल पाटील. पुन्हा एकदा क्रॉस बॅटिस ठोकण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. येतो हा डॉट बॉल, फुटवर्क नाहीये. फलंदाज आतिश दाबणीमध्ये आणि सलगचे आले तीन बॉल डॉट आणि चांगली गोलंदाजी होते या षटकामध्ये, कारण की हे पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलंय. बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मिळते एकच धावे चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉइंटला आणि या एका धावेने श्रीगणेश झाली आहे बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी कुंभारली या संघाची. धावसंख्या आहे एक. एस पी ग्रुप चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजची ही दुसरी रात्र आहे साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळताय. थोडस खराब क्षेत्ररक्षण परंतु धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, भेदक मारा करतोय हा गोलंदाज आणि या पहिल्या षटकामध्ये मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. फक्त एक धाव आहे आणि एक चेंडू शिल्लक या षटकामधील. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त एक. गोलंदाजी आवडली असेल तर नयनसाठी एकदा जोरदार आल्या, कारण की आधीच्या मॅच मध्ये देखील अवघ्या 6 धावींचं षटक हाताळलं होतं आणि या सामन्यामध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे. पाटील येत आहेत नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राइक इनला फलंदाज आतिश आहेत. गिअर चेंज करावं लागेल, टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल, कारण की 3 षटकांचा सामना आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. धावसंख्या 7, पहिल्या चेंडूवरती राहुल पाटील यांचं स्वागत केलंय षटकाराने. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना आतिश दाबणे. संघर्ष सुरू होता या इनिंग मध्ये. क्विकर वन आहे, प्रचंड वेगाने हा चेंडू टाकला होता. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 9. 9 धाव धावफलकावरती आहेत. तिसऱ्या फेरीमधील हा सामना सुरू आहे. क्रिशा 11 ब्राह्मण करवले आणि त्यांना फाईट करतोय आई गावदेवी कुंभारली या दोन संघांमध्ये. एक चांगलं बॅटल सुरू आहे. दिल स्कूप करण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलंय. व्हेरिएशन भरपूर आहे, दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता
गोलंदाज राहुल पाटील मध्ये आहे. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव आणि धावसंख्या 10. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे कुंभार्ली या संघाचा या सामन्यामध्ये. करंगी 3 षटकांचा सामना आहे. 25 प्लस धावा बनवावे लागतील. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला आहे. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या आहे 11. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये नयनने अवघ्या एका धावेचं षटक फेकलं होतं. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिम हा झेल पकडले तेजस पाटील ने माळी ने फलंदाज झाले बाद लागतोय पहिला धक्का. फलंदाज आतिश बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच निखिल भोईर येतोय नवीन फलंदाज. ज्या निखिल भोईरने पहिला सामना जिंकून दिला होता कुंभार्ली या संघाला. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच निखिल भोईर होते आणि तोच येतोय बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या आहे 1-11. पार्टनरशिप ब्रेक केली राहुल पाटील यांनी. पहिलं यश मिळवून दिलंय क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवली या टीमला. फुल टॉस चेंडू आहे. मिस टायमिंग आपण पाहतोय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिमा झेल पकडलाय विजयने. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का कुंभार्ली या संघाला. निखिल भोईर शून्यावरती बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2-11. नवीन गोलंदाज आहे तेजस येतोय. तेजस पाटील. 2 तेजस आहेत. एक तेजस माली आहेत एक तेजस पाटील आहेत. न्यू बॅट्समन येतोय सॅम ठाकरे आणि स्ट्राइक इनला फलंदाज ओमकार तवले आहेत. ओमकार तवले ऑन स्ट्राइक. क्या बात है. शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केला होता. प्रचंड वेग आहे तेजस पाटीलच्या गोलंदाजीमध्ये. आलाय हा डॉट बॉल. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये. आई गावदेवी कुंभार्ली या संघाला. स्लोअर वन चेंडू पिकअप स्ट्रोक आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. विवेकने हा पकडलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज ओमकारचा खेळ लागतोय. हा तिसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या कुंभार्ली या संघाला. तीन बाद 11 ही धावसंख्या आहे आणि 11 या धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद झालेत. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवले राहुल पाटील यांनी आणि
तिसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू आला डॉट, त्यानंतर विकेट तेजस पाटीलने. यावीस फटका चांगला आहे, ऑन साइड ला लॉफ केलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे, थोडस चुकीचं जजमेंट. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. धावसंख्या आहे 15. भानुदास साळवीच्या बॅट मध्ये येतोय हा चौकार. भानुदास ऑन स्ट्राइक, हाफ ट्रॅकर आहे, शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केला होता आणि फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतोय गोलंदाज तेजस पाटीलला. कारण की अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं या चेंडूवरती. धावसंख्या स्थिर आहे 15, धावा धावफलकावरती आहेत. दोन चेंडू शिल्लक आहेत, स्ट्राइकिंगला फलंदाज भानुदास साळवी. यावीस फटका फसला, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. धावबादच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. संख्या आहे 17 आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. क्या बात आहे, प्रचंड वेग आपण पाहिला आणि येतोय हा डॉट बॉल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17 आणि 18 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये क्रिशा 11 ब्राह्मण करवले या संघासमोर आई गावदेवी कुंभारली या संघाने. सो मच, फलंदाज पाठवायचे आहेत कारण की रनबॉल इक्वेशन आहे. यानंतर एक सामना खेळवायचा आहे क्वार्टर फायनलचा. वेदिका एलेक्स 11 खोनी बी संघ देखील वाट पाहतोय की त्यांच्या समोर कोणता संघ येईल. 18 चेंडू आणि 18 धाव बनवायचे आहेत क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले या संघाला. या सामन्यामध्ये राहुल पाटील आणि तेजस पाटील ही जोडी येते सलामीला.
18 चेंडू आणि बनवायचे धावा 18 या सामन्यामध्ये। तेजस पाटील आणि राहुल पाटील ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्क वरती येतो आहे ओमकार तवले। अठरा चेंडू आणि बनवायचे धावा 18 या सामन्यामध्ये। रनबॉल इक्वेशन आहे, दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। आणि बघा, आज जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाला उद्या संध्याकाळी 7:30 वाजता सेमीफायनल खेळण्यासाठी यावं लागेल डावलपाडा या टीम समोर। क्या बात आहे, बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली, लेट कट चा फटका होता, स्लाइस केलं होतं आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये। येतो हा डॉट बॉल, 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। यातून जिंकणारा संघ वेदिका एलेक्स 11 खोनी बी या संघासमोर फाईट करेल या पुढीलच्या सामन्यामध्ये। क्वार्टर फायनलचा तो सामना असेल। बॅकपुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची कडा होती आणि हा झेल झालाय ड्रॉप। कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ। भानुदास साळवी होते यष्टांच्या पाठीमागे आणि त्यांनी हा झेल सोडलाय। जीवनदान मिळतंय राहुल पाटील यांना। आपण लो स्कोरिंग सामने पाहिलेत शेवटच्या क्षणापर्यंत रंगताना। 18 चेंडू आणि 18 धावा बनवायचे आहेत आणि पहिले 2 चेंडू आलेत डॉट बॉल। फुल टॉस चेंडू आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत। एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल। या एका धावेने श्री गणेश झाली आहे। कृषी 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले या संघाची धावसंख्या आहे बिनबाद एक। चांगली सुरुवात केली कारण की राहुल पाटील यांना माहिती आहे रनबॉल इक्वेशन आहे। 18 चेंडू आणि 18 धाव बनवायचे आहेत। एकांदा मोठा फटका आला तर नक्की समीकरण अजूनच सोपं होईल। फुल टॉस चेंडू होता, पूर्णपणे लाईन मिस केली आहे। यष्टा उद्ध्वस्त, दांडी गोल, यु मिस, आय विल डेफिनेटली फलंदाज झालाय बाद। लागतोय हा पहिला धक्का तेजस पाटील। बॅक टू द पवेलियन। सो मच, न्यू बॅट्समन आहे मयूर म्हात्रे, येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती। तेजस पाटीलने पूर्णपणे लाईन मिस केली, फुल टॉस चेंडू होता आणि यष्ट उद्ध्वस्त केल्या गोलंदाज ओमकारने। धावसंख्या आहे 1। ज्याप्रमाणे नयन राणेने पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे सेकंड इनिंग मध्ये ओमकार तवले गोलंदाजी करतोय। क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे। शिवान आपण पाहू शकाल, यावेळी ड्राईव्ह केलाय अलोंग द कार्पेट, चेंडू जातो डीप मध्ये। एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली। गुड रनिंग बिटवीन द विकेट, मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 3। 13 चेंडू शिल्लक आहेत, 15 धावांची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये। 13 चेंडू शिल्लक आणि 15 धावांची गरज।
यावेळेस चांगला चेंडू आहे आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-3, 12 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज ब्राह्मण करवले या संघाला. मॅच 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. आतिश येतोय नवीन गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये ओमकारने चांगली गोलंदाजी केली, अवघ्या 3 धावा खर्च केल्या. 18 धावा डिफेंड करायच्या आहेत आई गावदेवी कुंभारली या संघाला. या सामन्यामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज मयूर राहुल पाटील आहेत. मयूर म्हात्रे आणि राहुल पाटील ही जोडी. राहुल पाटीलच्या नावाने हा संघ ओळखला जातो. ब्राह्मण करवले या 20 फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड षटकार येतो आहे राहुल पाटीलच्या बॅटमधून. मोठा फटका आला तर समीकरण सोपं होईल. 9 धावांची गरज आहे. अजून एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल पकडला होता परंतु सीमारेषेच्या बाहेरा चेंडू हा त्याचा पाय लँड झालाय. यश षटकार आहे. आम्ही देखील पाहिलाय सीमारेषेच्या बाहेर त्याचा पाय आहे आणि षटकार येतो आहे राहुल पाटीलच्या बॅटमधून. फक्त 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. विजयाच्या समीप आपण पाहू शकाल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. 9 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय. धावसंख्या आहे 15. ओवर द विकेट. क्या बात है. सेन्सिबल बॅटिंग सॉफ्ट हँडने ऑन साइडला फ्लिक केलंय. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्कोर आर लेवल. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. स्कोर लेवल 1 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि अप्रतिम बॅटिंग नक्कीच करतोय राहुल पाटील या सामन्यामध्ये. या 20 फटका चांगला आहे आणि विजयाचा हा चौकार येतो आहे राहुल पाटीलच्या बॅटमधून. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स. ब्राह्मण करवले या संघाने. अभिनंदन ब्राह्मण करवले संघाचं. हार्ड लक कुंभारली संघाचं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा
नयन राणे ज्याने एका धावेच षटक हाताळलंय. नयनला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा.